केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल उत्पादन कर कमी करून ग्राहकांना दिलासा दिल्यामुळे आता राज्य सरकारनं पेट्रोल डिझेलवरील व्हॅट व अन्य कर कमी करावेत अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शासनाकडे केली आहे. या संदर्भात भाजपच्या वतीनं शुक्रवारी तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं. तसेच यावेळी राज्य सरकारच्या निष्क्रिय कारभाराचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आलाय. भारतीय जनता पार्टीच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटलं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारनं पेट्रोल व डिझेलवरील करात अनुक्रमे 5 व 10 रुपयांनी कपात केली आहे. त्याचप्रमाणे राज्यातील महाविकास आघाडी सरकारनं केंद्र सरकारचे अनुकरण करत व्याट व अन्य करात कपात करून जनतेला दिलासा दिला पाहिजे. महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात सातत्याने आंदोलनं केली होती. त्यामुळे आता केंद्राने इंधनावरील करात कपात केल्यानंतर आघाडी सरकारनं इंधनावर लावलेले सर्व प्रकारचे कर कमी करावे अशी सामान्य माणसाची अपेक्षा आहे. देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी आपल्या करात कपात करून पेट्रोल डिझेलच्या दरात जनतेला आणखी सवलत देऊन मोठा दिलासा दिला आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील सरकारनेही जबाबदारीने वागत आपल्या करात कपात करावी असेही या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. यावेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे, सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेविका दर्शना भोई रुचिता लोंडे, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, महिला मोर्चाच्या शहर अध्यक्ष वर्षा नाईक, युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर, तालुकाध्यक्ष आनंद ढवळे, शहराध्यक्ष रोहित जगताप, गौरव कानपिळे, सुहासिनी केकाणे, अभिषेक भोपी यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. राज्य सरकारने, या ठाकरे सरकारने, या महाविकास आघाडी सरकारने या नागरिकांना पेट्रोल डिझेलचा जो वॅट इथे आकारला जातो, साधारणतः पेट्रोलमध्ये 24% वॅट, 100 पैकी 24 रुपये, डिझेलवरती 25%, आणि तो सोडून दुष्काळचा सेज असेल किंवा अतिरिक्त पाऊस पडण्याचा सेज असेल असा 9% सेज लावण्याचा हा जो यांनी जो जाचक कर जो आकारला जातो तो दिलासा देणार का असा अशी वाट नागरिक इथे पाहत आहेत. आणि लवकरात लवकर भले हॉस्पिटलमध्ये असतील तर मी तिथून मागणी करेन की विविध अधिकाऱ्यांनी आम्ही या तहसीलदारांना जे पत्र दिलं, निवेदन दिलं, ते निवेदन त्यांनी ते हॉस्पिटलमध्ये तिथे लोकांना पोहोचवावं. आपण बघतोय ते एसटी महामंडळाचं जे इथे निदर्शनं चालू आहेत, इथे मोर्चा चालू आहेत, त्या एसटी महामंडळाच्या लोकांना तिथे तेथील कामगारांना कशाप्रकारे त्यांना दाबलं जातं, त्यांना नोकरीवरनं काढलं जातं, काय साध्या मागणी आहेत त्यांच्या, त्या मागणीमध्ये बाबा त्यांना महाराष्ट्राच्या ज्या सगळ्या राज्य सरकारचे जे नोकरदार आहेत त्याच्यामध्ये त्यांना सामील करून घ्यावं. हां, मला आम्हाला माहिती आहे की त्याच्यामध्ये वेळ लागणार आहे, परंतु ज्या हे जे चाचक गोष्टी चाललेल्या आहेत त्याच्यामध्ये नोकरदारांना नोकरीवरनं काढणं असू दे, जे मोर्चामध्ये सामील आहेत त्यांना विविध प्रकारच्या नोटिसेस जाणं असू देत, त्यांना जेलमध्ये टाकण्याचं असू देत, महिलांना, महिला कर्मचारी आहेत त्यांना मारहाण होण्याचे जे प्रकार आपण बघतोय ते अतिशय वाईट प्रकारचं हे सगळं वर्तणूक ठाकरे सरकारच्या नेतृत्वाखाली इथे चाललेलं आहे. याच्यामध्ये नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी इथे जमलो आणि आम्ही विनंती करतो केली आहे तहसीलदारांना की त्यांनी लवकरात लवकर मुख्यमंत्री साहेबांना हे निवेदन सादर करून लवकरात लवकर नागरिकांना दिलासा द्यावा त्यासाठी आम्ही विनंती करण्यासाठी एकत्र जमलो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.